विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली. त्यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये लाडकी बहीण ही एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात सरकार दर महिन्याला 1,500 रुपये जमा करणार आहे. या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. मात्र दुसरीकडे आता या योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी वकील अव्वेस पेचकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे. यामुळं 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्याला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मात्र लाडकी बहीण योजनेला तातडीची स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी मंगळवारी 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे सरकारची ही महत्वाकांक्षी योजना कायद्याच्या कचाट्यात सापडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काय आहे लाडकी बहीण योजना? अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे अशा कुटुंबातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होणार आहेत. या योजनेसाठी सरकारी तिजोरीतून पहिला हप्ता येत्या 14 ऑगस्टला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली.